नमस्कार, आपण पाहताय तेजवार्ता न्यूज नेटवर्क. आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोदा येथील शेतात चक्क 10 लाख खंडणीसाठी बनगाव येथील 17 वर्षीय मुलांची गळा आवळून खून करण्याची दुर्दैवी घटना काल 3 वाजता उघडकीस आली आहे. सदर मृतक मुलांचे नाव चेतन नरेश खोब्रागडे, वय 17 वर्ष, बनगाव येथील रहिवासी असून तो ITI मध्ये शिकत होता. 22 फेब्रुवारीला तो मोठी आईच्या रिजमा या गावाला जाण्यासाठी निघाला होता, परंतु रात्र झाली तरी घरी परत न आल्याने घरच्या नातेवाईकांनी शोधाशोध घेतली. चेतनचा पत्ता न लागल्याने वडिलांनी आमगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंद केली. त्यानंतर चेतनचा अपहरण केल्याचा फोन आला. फोनवर 10 लाखांच्या खंडणीसाठी मागणी केली होती. खंडणीसाठी आलेला तो फोन तपासले असता दुर्गा प्रसाद सुखचंद हरिणखेडे, वय 24, राहणार नवे बाव खेरलांची असे नाव मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेऊन घटनास्थळी गाठले. पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केलं असता बोदा येथील शेतात तंसाच्या ढिगाऱ्यात चेतनचा मृतदेह ठेवला होता. श्वान पथकाच्या मदतीने चेतनचा मृतदेह मिळाला. या संदर्भात आमगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विलास नाळे पोलीस निरीक्षक करत आहेत.